नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे 30 सप्टेंबर, त्यानंतर 1 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, 3 ऑक्टोबर, 4 ऑक्टोबरपर्यंतची नेमकी पावसाची अपडेट काय असणार आहे, ही संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये अचूकपणे सविस्तरपणे आपण बघणार आहे. ही जी काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघत आहे, ही जी आहे आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसच्या इन्फॉर्मेशनद्वारे घेतलेली आहे. त्यामुळे या व्हिडिओमधील ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल, हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पूर्ण त्या ठिकाणी बघायचा आहे या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर आपण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे ते सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही आतापर्यंत नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे पुढील 4 ते 5 दिवस अतिशय मुसळधार पावसाची अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राहणार आहेत. यामध्ये सर्वाधिक पावसाची जी नोंद होणार आहे ती म्हणजे विदर्भ, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार पावसाचे संकेत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच इतर भागांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकणामध्ये राऊंड राऊंड पावसाची सक्रियता त्या ठिकाणी सुरूच असणार आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील मुसळधार पावसाचे संकेत देण्यात येत आहेत. मुंबईमध्ये आपल्याला पावसाची सततधार ही बघायला मिळेल. दिवसाला वातावरणामध्ये थोडा त्या ठिकाणी गरम वातावरण असेल, त्यानंतर सायंकाळच्या वेळेला मात्र वातावरणामध्ये बदल होऊन पावसाची सततधार ही सुरू राहणार आहे. यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांना हवामान खात्याकडनं येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. कारण पुढील 5 दिवस अतिशय मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसणार आहे. पावसाचं स्वरूप हे जे आहे आपल्याला हलक्या स्वरूपाच्या मेघगर्जनेसह त्या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्लारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये आपल्याला पुढील 5 दिवस म्हणजेच की त्या ठिकाणी जे आहे 2 ऑक्टोबर, 3 ऑक्टोबर व 4 ऑक्टोबर मुख्यतः या 3 दिवसांमध्ये अतिशय जोरदार पावसाचं त्या ठिकाणी सक्रियता दिसून येईल. 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर व 2 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत पावसाची जास्त सक्रियता नसेल. अनेक भागांमध्ये उन्हाचा देखील प्रभाव आपल्याला दिसून येईल. मात्र त्याच्यानंतर जे आहे मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे मराठवाड्याचा, मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये जास्त प्रमाणात पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही. तरी पण मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो आपल्याला 3 व 4 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर या भागामध्ये जे आहे पावसाची सक्रियता आपल्याला जी आहे ती 1 ऑक्टोबर व 2 ऑक्टोबर या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल. मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी राहील. कारण कमी दाबाचा पट्टा जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण झालेला दिसून येतोय. त्यामुळे या भागामध्ये मुसळधार पाऊस राहण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यानंतरचा जो भाग आहे 3 ऑक्टोबर व 4 ऑक्टोबर रोजी या भागामध्ये आपल्याला पावसाचा जो जोर आहे तो उन्हाचा प्रभाव सुद्धा अनेक भागांमध्ये बघायला मिळेल. महाराष्ट्राचा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र आपल्याला 1, 2, 3 ऑक्टोबर या 3 दिवसांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस होण्याचे संकेत देण्यात येते. काही भागांमध्ये पावसाचा जोर हा अधिकतर असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहील. या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा जो आहे तो अतिशय तीव्र झाल्यामुळं मुसळधार पावसाचे संकेत येत्या 48 ते 72 तासांमध्ये देण्यात येत आहेत. पावसाचा जोर हा अधिकतर असल्यामुळं त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारासुद्धा हवामान खात्याकडनं जाहीर करण्यात आलेला आहे. कमी उंचीच्या ढगांची संख्या वाढल्यामुळं अतिवृष्टी होण्याचे सुद्धा संकेत अनेक भागांमध्ये देण्यात येत आहेत. नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येण्याचे सुद्धा संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकणाचा. कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो संपूर्ण भाग आहे या भागांमध्ये पावसाची सततधार ही सुरूच राहणार आहे. या भागामध्ये जे आहे आपल्याला पाऊस जो आहे तो अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार त्या ठिकाणी बघायला मिळेल. पावसाची राऊंड राऊंड सततधार या ठिकाणी सुरू राहणार आहे व पावसाचं जे प्रमाण आहे ते अधिकतर असेल. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पाऊस बरसणार आहे. त्यानंतरचा जो भाग आहे कोकणामधील जो भाग आहे समुद्र किनारपट्टीलगतची जी गावे आहेत त्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानंतर
पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग आहे तो या भागामध्ये आपल्याला 3 व 4 ऑक्टोबर रोजी पावसाची सक्रियता बघायला मिळेल. 30 सप्टेंबर 1 ऑक्टोबर व 2 ऑक्टोबर आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी त्या ठिकाणी बरसताना दिसून येतील. मात्र 3 व 4 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचे संकेत देण्यात येत आहेत. त्यानंतर मुंबई ठाणे पालघर हा जो भाग आहे या भागामध्ये मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहणार आहे. पावसाची सततधार मुंबईमध्ये सुरूच असणार आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे संकेत त्या ठिकाणी देण्यात येत आहेत. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला 1, 2 व 3 ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचे संकेत देण्यात आलेले आहेत. नदी नाल्यांना पूर येण्याचा सुद्धा त्या ठिकाणी शक्यता आहे, कारण पावसाचा जोर हा अधिकतर असणार आहे. त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खान्देश या भागामध्ये 30 सप्टेंबर 1 व 2 ऑक्टोबरपर्यंत काही पावसाची सक्रियता कुठंच दिसून येणार नाही. मात्र 3 सप्टेंबरच्या सायंकाळी वातावरणामध्ये बदल होऊन 3 ऑक्टोबर व 4 ऑक्टोबर रोजी अतिशय जोरदार पाऊस या ठिकाणी बरसणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये जे आहे पावसाची अपडेट असणार आहे 4 ऑक्टोबरपर्यंतची. 30 सप्टेंबर 1 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर 3 ऑक्टोबर व 4 ऑक्टोबरपर्यंतची ही संपूर्ण पावसाची अपडेट आहे. पुढील 5 दिवस विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र या भागांसाठी अतिशय जोरदार व अतिशय मुसळधार पावसाचे आहेत. तर हीच होती आपली पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.